बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये तब्बल 3000 स्थानिकांची नावं मतदार यादीतून गायब झालीत, त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत हे मतदार मतदानापासून वंचित राहणार आहेत. याच्या निषेधार्थ शिवसेनेनं या मतदारांसह उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. गेल्या 30 वर्षांपासून हे नागरिक मतदान करतायत, मात्र हद्दीबाहेर असल्याचं कारण समोर करत नावं यादीतून वगळण्यात आली. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक नंदुरबार दौऱ्यावर आहेत. यावेळी अप्रेंटिसशिप केलेल्या युवकांनी त्यांची भेट घेऊन घेराव घालत रेल्वेत सामावून घेण्याची मागणी केली. नंदुरबारमधील 30 अधिक तरुणांनी मुंबईत अतिशय कमी पगारात रेल्वेची अप्रेंटिसशिप केली आहे. त्यानंतर RDAT या अंतर्गत त्यांची परीक्षाही घेण्यात आली, परंतु पश्चिम रेल्वेनं अजून या मुलांना रेल्वेत सामावून घेतलेले नाही. अवैध बांधकामाप्रकरणी परभणी पालिकेच्या नगरसेविका अमिना बी, त्यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक शेख याकूब शेख चुन्नू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला. अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस बजावूनही काहीच प्रतिसाद न दिल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोलीत होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. या संदर्भात राज्य आयोगानं 19 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर केला, त्यामुळे जिल्ह्यातल्या राजकीय हालचालींना वेग आलाय. सर्व पक्षांनी संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत आरमोरी क्षेत्र रद्द करण्यात आलं होतं, त्यामुळे सदस्यांची संख्या 50 आली होती. गडचिरोलीतल्या चामोर्शी पोलिसांनी गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकत 2,90,000 मुद्देमाल जप्त केला. चामोर्शी तालुक्यातील विष्णुपूर जंगलात सुरू असलेल्या मोहफुलांच्या दारू अड्ड्यावर धाड टाकून मोहफुलांच्या सळव्यासह दारू तयार करण्यात येणारं साहित्यही जप्त केलं गेलं. पोलिसांचा सुगावा लागल्यानं आरोपी मात्र जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. मालेगावमधून कत्तल केलेल्या जनावरांचं मांस घेऊन जाणारा ट्रक मनमाडमध्ये पकडण्यात आला. त्यातील 5,344 किलो मांस जप्त करण्यात आलं, तर ट्रक चालक आणि क्लिनरला ताब्यात घेण्यात आलं. हा ट्रक मालेगावहून औरंगाबादला जात होता. नाशिक जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मांस पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. गावठी पिस्तूल आणि काडतूस बाळगणाऱ्या 2 तरुणांना करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे दोघे तरुण पिस्तूल घेऊन करमाळा बाजारात फिरत असल्याचं समजल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. हे पिस्तूल मोहोळ इथून विकत घेतल्याचं समजताच पोलीस पथकानं तातडीनं मोहोळमध्ये जाऊन आणखी तिघांना ताब्यात घेतलं. या सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोलापूर उत्पादन शुल्क विभागानं बेकायदेशीररित्या मळी वाहतूक करणारा टँकर पकडला. अवैध मद्यनिर्मितीसाठी ही मळी वाहतूक केली जात होती. इंधन वाहतुकीच्या टँकरमधून विनापरवाना मळी नेली जात होती. सोलापूर हैदराबाद रोडवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं सापळा रचून हा टँकर ताब्यात घेतला. 14 टन मळीसह 10.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाथरी मतदारसंघाचे आमदार मोहन फड यांच्या फॉर्च्युनर गाडीनं फिस्टा कारला उडवून झालेल्या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी आमदार फड यांच्या मद्यधुंद चालकास ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केला. अपघात झाला यावेळी आमदार हे गाडीमध्ये उपस्थित नव्हते. त्यांना औरंगाबाद विमानतळावर सोडून परत येत असताना हा अपघात घडला. यावेळी गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं निदर्शनास आलं. शेतातील बांधावर पडलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना जळगावातल्या यावलमध्ये घडली. यावलमधल्या चिंचोली गावात शेतात कांदा लागवड करून शेतमजूर कलाबाई कोळी आणि त्यांचा मुलगा श्रीराम कोळी घरी गेले असता बांधावर तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाला आणि दोघांचाही जागेच मृत्यू झाला. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे महावितरणाविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे. सोलापुरात गेल्या आठवड्यात जखमी अवस्थेत आढळलेल्या कोल्ह्याचा अखेर मृत्यू झाला. तिरे गावात जखमी अवस्थेत पडलेल्या कोल्ह्याला एका तरुणानं प्रथमोपचार करून प्राणी संग्रहालयात हलवलं होतं. पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन्यजीव अभ्यासकांनी प्रयत्न करूनही कोल्हा वाचू शकला नाही. जुलाब आणि अतिरक्तस्त्राव झाल्यानं या कोल्ह्याचा मृत्यू झाला. अहमदनगरला तळ्यावर फिरायला गेलेल्या 2 मुलांचा पाण्यात पडून मृत्यू झाला. पाण्यात पाय घसरून पडल्यानं सलमान युसुफ खान आणि अरबाज अनिस खान यांचा मृत्यू झाला. दोघंही मुकुंदनगरचे रहिवासी असून विळद घाटात केकताईच्या तलावावर हे फिरायला गेले होते. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गडचिरोली इथल्या रामकृष्णपूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या 3 वर्षांपासून 2 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. याचा निषेध करत संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकलं. शिक्षकांच्या मागणीसाठी अनेकदा गावकऱ्यांनी आंदोलनं केली, निवेदन दिलं. गेल्या वर्षीही शाळेला कुलूप ठोकून शाळा 8 दिवस बंद ठेवण्यात आली होती. मात्र अजूनही ही मागणी पूर्ण झालेली नाही आहे. सध्या गावातल्या एका झाडाखाली ही शाळा भरवली जाते आहे. अकोला महापालिका शाळेतील खुल्या प्रवर्गातील 2102 विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. सर्व शिक्षा अभियानाच्या वतीनं मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिले जातात. मात्र खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अशी तरतूद नसल्यानं मनपा निधीतून तरतूद करण्याची गरज होती. अखेर 13व्या वित्त आयोगातून निधीची तरतूद करण्याची सूचना सभापती विजय अग्रवाल यांनी केली आहे. लवकरच विजयदुर्ग किल्ल्यावर कोकणातलं पहिलं तारांगण उभारलं जाणार आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली. हेलियम डेच्या निमित्तानं सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग किल्ल्यावर प्रभात फेरी आणि विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान विजयदुर्ग किल्ल्यावर खगोलशास्त्रज्ञ नॉर्मन लॉकियर यांनी सर्वप्रथम सूर्यमंडळातल्या हेलियमचा शोध लावला होता.